नमस्कार मंडळी, तुमचं प्राजक्ता कुकिंग आर्ट या मराठी रेसिपी चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करते आहे। तर आज आपण बघणार आहोत खुसखुशीत असा समोसा, तेही मार्केट स्टाईल। तर तुम्हाला कसा करायचा, पद्धत कशी आहे, म्हणजे याचा आउटर कव्हर हे कोणाकोणाला बनवता येत नाही तर ते कसं करायचं, ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। तर ही रेसिपी नक्की पूर्ण बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इकडे बघू शकता, मी मीडियम साईजचे बटाटे घेतलेत 4। यामध्ये वाटाणा, ताजा वाटाणा आहे हा, आणि आता हे दोन्हीही मी शिजवून घेते आहे। 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। मी कटोरा घेतलेला आहे आणि हा 200 ml मेजरिंग कप घेतलेला आहे। वाटेने मेजर केलं तरी चालेल, चालणी। आणि आता हे मी 2 कप मैदा घेते आहे। तर यामध्ये चवीनुसार नाही टाकायचं आहे, अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे, 1 चमचा ओवा तो कुजकरून टाकायचा आहे, म्हणजे त्याचा फ्लेवर मस्त येतो। इकडे खायचं तेल घेतलेलं आहे 1/4 कप, तुम्ही बघू शकता। पण सर्वप्रथम मीठ आणि ओवा आहे तो आपण एकत्र करून घेऊयात। आणि आता हे जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल, जर तुम्ही वाटीने टाकलं तर ॲप्रॉक्सिमेटली तेल जे आहे ते 6 चमचे घ्या, 5 ते 6 चमचे तेल घ्या। आणि आता व्यवस्थित हे जे तेल आहे ते पूर्ण मैद्याला असं चोळून लावून घ्यायचं आहे, म्हणजे एक रवा टेक्स्चर येईल त्याला आणि मस्त खुसखुशीत आणि जास्त तेलाचे समोसे बनणार नाहीत। तर तुम्ही इकडे बघू शकता असं, म्हणजे जेव्हा आपण असं हातात घेतो तेव्हा असा गोळा बनला पाहिजे, हे परफेक्ट टेक्स्चर आहे। आता मी तुम्हाला ज्याने मी मैदा मेजर केला त्यातच व्यवस्थित पाणी घेतलं आहे, रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे। थोडं कोमटसर केलं तरी चालेल, रूम टेम्परेचरवरचं घ्यायला काहीच हरकत नाही आहे। आणि आता घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्हाला शिट्टीचा आवाज येईल तर बटाटे आणि वाटाणे शिजायला टाकले आहेत मी, आता याचा एकदम घट्ट गोळा मी बनवून घेते आहे। मी इकडे बघू शकता अगदी 1 चमचा पाणी उरलेलं आहे, म्हणजे आता मी तुम्हाला प्रोपोर्शन सांगते। 2 वाटी मैदा, 400 ml मैदा, 200 ml पाणी, 1/4 कप जे आहे ते आपण तेल घेतलेलं आहे, म्हणजेच 50 ml तेल घेतलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे थोडासा ओवा आणि मीठ। तर आता हा यावरती ओला सुती कपडा झाकून ठेवायचा आहे आणि 20 मिनिटं आता हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे। बटाटा जो आहे तो पोटॅटो मॅशरनी व्यवस्थितरित्या मी मॅश करून घेतला आहे। यामध्ये बटाट्याचे कण राहिले नाही पाहिजे, त्यासाठी बटाटा व्यवस्थितरित्या शिजू घ्यायचा आहे। आणि इकडे हे वाटाणे आपण सोबतच टाकले होते, चाळणीमध्ये काढून घेतले। आता आपण बटाट्याची चटणी करून घेऊया। मी वडापावमध्ये दाखवलेलीच आहे पण तरी दाखवते पुन्हा। आता फोडणीला सुरुवात करूयात। 1 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं व्यवस्थितरित्या तळतळ द्यायचे आहे। आता हा जो बटाटा आहे यामध्येच मी हळद आणि मीठ टाकून घेते आहे। तर यामध्ये मी 1 चमचा हळद, इकडे बघू शकता मस्त तळतळलेत। आता 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे, याला सोनेरी कलर येईपर्यंत परतवायचा आहे। इकडे बघू शकता हळद, मीठ, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ, आणि हे लाल मिरच्या मी काढून घेतलेले आहेत। ते माझ्याकडे आबडधोबड त्याची फूड असते नेहमी, तर ती 1 चमचा टाकलेली आहे। हिरव्या मिरच्या घेत असाल तर या स्टेजला हिरव्या मिरच्या कांद्यासोबतच परतून घ्यायच्या आहेत। यामध्ये लाल तिखट टाकतात पण त्याला थोडी मला वेगळी टेस्ट लागते, त्यामुळे मी नाही ते ॲड करत। इकडे बघू शकता हलकासा सोनेरी कलर आलाय आणि व्यवस्थित कांदा परतला, वाटाणे, बटाट, हळद, मीठ आणि हे जे मिश्रण करून घेतलंय आपण पूर्ण यामध्ये टाकायचं आहे। आता आणि आता हे यामध्ये वरण, कोथिंबीर, आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित।
तेल मी 2 चमचे टाकलं होतं, तुम्ही बघू शकता आता अगदी 1 मिनिट परतली की आपली बटाट्याची चटणी रेडी झालेली आहे। समोसामधला फिलिंग रेडी झालाय, आउटर लेयर जी आहे जी कोटिंग करणार आपण ते पण रेडी आहे। आता हे मी पूर्ण थंड करून घेणार आहे रूम टेम्परेचर वरती। इकडे बघू शकता मी अगदी मंद गॅस वरती समोसा तळण्यासाठी तेल गरम केलंय, म्हणजे आपलं जे सगळं रेडी होईल तोपर्यंत तेल मस्त कडकडीत असं गरम राहील, त्यामुळे फिलिंग आणि कोटिंग रेडी झालं की मी तेल ठेवलेलं आहे। आता आपण समोसा करायला घेऊया। मी बघू शकता याला 20 मिनिटं झालंय, आपलं सारण सुद्धा रेडी आहे, थंड झालंय। आता आपण करायला घेऊया। तर तुम्ही इकडे बघू शकता मी कोलपाट बेलणं घेतलेलं आहे। आता आपण गोळा घेऊया। तर जेवढा फुलकेला घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे। जर तुम्हाला मोठ्या मोठ्या साईजचे बनवायचे असेल तर मोठा गोळा घ्यायचा आहे, सर्वतोपरी तुमच्यावरती आहे। तर आता हा गोळा घेऊन आता हा तेल पीठ न लावता करून घ्यायचं आहे लाटून। पीठ व्यवस्थितरित्या मळलं गेलेलं असेल तर खाली पीठ लावायची गरज नाही, आणि पीठ लावलंच नाही पाहिजे। तुम्ही बघू शकता खाली चिटकत नाहीये आणि इझिली मी इकडे बघू शकता मी गोल करून घेते, पण आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते आहे ते। एवढं बारीक म्हणजे जास्त पातळी नाही। आता हे आपण कट करून घेऊया। बरोबर सेम याचे 2 भाग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। इकडे हा 1 भाग बाजूला ठेवायचा आहे, 1 भाग घ्यायचा आहे। याला आधी याच्या पूर्ण कडाला पाणी लावून घ्यायचं आहे, पाण्याची लेअर द्यायची आहे आउटर। आता हे हा पदर घ्यायचा आहे, हा असा समजलं, इकडनं हा टोक इकडे खाली आणि हे टोक इकडनं खाली आणि हे असं व्यवस्थितरित्या पाणी लावल्यामुळे लगेच सील होऊन जातं। ही लेअर एक आत आली आणि आता यामध्ये सारण भरायचं। एकदम सोप्या पद्धतीनं मी सांगितलं आहे। इथे आउटरला पाणी लावून घ्यायचं आहे, हे इथे चिपकवायचं आहे आणि सगळ्या कडा सील करून घ्यायचं आहे। तुम्ही बघितलं किती व्यवस्थितरित्या आणि किती सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला समोसा करायचं शिकवलं आहे। आता ही प्लेटमध्ये ठेवून घेते आहे। आता अशाच प्रकारे सगळं करून घेते, मी तुम्हाला डबल दाखवते आहे। तर मी तुम्हाला पुन्हा दुसरं दाखवते आहे। सेम सगळ्या बाजूंनी आउटर लेअरला पाणी लावून घ्यायचं आहे आणि वरचं टोक खाली घ्यायचं, इकडचं टोक त्यावरती घ्यायचंय। पुन्हा त्याला पूर्ण हाताने प्रेस करून सील करून घ्यायचंय। आतमध्ये आता सारण भरायचं आहे याच्या आणि पुन्हा वरून पाणी लावून ते बंद करून घ्यायचं आहे। एकदम सोप्या रीत मी तुम्हाला दाखवते आहे। व्हिडिओ मध्ये लक्षपूर्वक बघा, तुम्हाला नक्की येईल। तुम्हाला मी समोसा करत शिकवलंय तर तुम्हाला माझ्या पद्धतीने आलं असेल करता, तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर अशाच प्रकारे मी सगळे समोसे करून घेते आहे। तेल मस्तपैकी तापलंय। आता हे सोडताना पुन्हा एकदा खालचं वरचं आणि हे सील करून आणि मग सोडायचं आहे। तुम्ही बघू शकता तेल किती मंदाचे वरती केलंय। मंद याच्यावरच
समोसे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत। एक बाजू खरपूस अशी भाजली आहे तर दुसरी बाजू भाजते आहे। हळू मंद याच्यावरतीच करायचं आहे म्हणजे खुसखुशीत असा होतो। शकता एक बॅट झाली आहे आणि मस्त खरपूस अशी मी तळून घेतला आहे। मस्त बघू शकता किती छान क्रस्ट आलाय। दुसरी बॅच अशाच प्रकारे मी पूर्ण जे आहे ते करून घेते आणि मस्त गरमागरम समोसे नक्की ट्राय करा, खूप छान बनतील। आणि आपली डिश रेडी झालेली आहे ब्रेकफास्ट साठी, तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटलं ते नक्की शेअर करा। आणि ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। लवकरच भेटूया नवीन रेसिपी सोबत।